नमस्कार विद्यार्थिनींनो, इयत्ता 10वी इतिहास पाठ दुसरा इतिहास लेखन भारतीय परंपरा। पहिल्या पाठात आपली इतिहास लेखनाच्या पाश्चात्य म्हणजेच पश्चिमेकडील परंपरेची ओळख झालेली आहे। आज आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेऊया। भारतीय इतिहास लेखनाचे एकूण 3 कालखंड आहेत। प्राचीन इतिहास लेखन, मध्ययुगीन इतिहास लेखन आणि आधुनिक काळातील इतिहास लेखन। या संपूर्ण काळात भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल कशी झाली हे आपण अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत। त्यासाठी अतिशय संक्षिप्त पद्धतीने मी एक तक्ता तयार केला आहे, जो आता तुमच्या समोर आहे। त्या तक्त्यामध्ये जे मुद्दे आहेत त्यानुसार मी पाठाचं स्पष्टीकरण थोडक्यात देणार आहे व नंतर पाठाचं वाचन केल्यास पाठ अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल। प्रथम, प्राचीन काळातील इतिहास लेखन। हा प्राचीन काळ इसवी सनापूर्वी 3000 वर्षे ते इसवी सनानंतरची 500 वर्षे हा कालखंड प्राचीन काळ म्हणून ओळखला जातो। प्राचीन भारतातील सर्व गोष्टी आणि त्यांच्या आठवणी या केवळ मौखिक म्हणजेच तोंडी पद्धतीने जपल्या जात होत्या। त्यावेळेला लेखनकला अवगत नव्हती। हडप्पा संस्कृतीमध्ये जे प्राचीन लेख सापडले आहेत ते इतिहासाची साधने म्हणून उपलब्ध आहेत, परंतु त्यावर जी लिपी आहे, हडप्पा काळातील लिपी, ती वाचण्यात अजूनही यश मिळालेलं नाही। इसवी सनापूर्वी व इसवी सनानंतरचे कोरीव लेख उपलब्ध आहेत। त्यातून त्या काळचे राजे, त्यांचा राज्यकारभार, त्यावेळेचं हवामान, दुष्काळ, पूर यासारखी महत्त्वाची माहिती मिळते। तसंच धर्मग्रंथ, रामायण, महाभारत, पुराणं, जैन बौद्ध धर्मग्रंथ हे देखील इतिहास लेखनाचे महत्त्वाची साधनं आहेत। भारतात अनेक परकीय प्रवासी येऊन गेले, त्यांनी लिहून ठेवलेली प्रवास वर्णने देखील इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने आहेत। इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट हा कवी होऊन गेला। त्याने हर्षचरित हा चरित्र ग्रंथ लिहिला। त्या काळच्या राजांची चरित्र आणि त्या काळचे राजघराण्यांचे इतिहास हे या राजांच्या चरित्रामध्ये लिहिले गेले आहेत आणि त्यावरून आपल्याला प्राचीन काळातल्या इतिहासाची चांगल्या प्रकारे माहिती होते। मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन। कालखंड आहे इसवी सन 476 ते इसवी सन 1453। याआधी आपण प्राचीन काळातील इतिहास लेखन पाहिलं, म्हणजे इसवी सन 500 म्हणजेच 476 साधारणपणे, आणि त्या पुढचा 1453 जो काळ होता तो मध्ययुगीन काळ मानला जातो। या काळातील कल्हण हा ग्रंथकार, याने अतिशय शास्त्रशुद्ध इतिहास लेखन केलं। लेख, नाणी, अवशेष अशी जी काही साधने त्याच्याकडे उपलब्ध झाली त्याचा त्याने चिकित्सक बारकाईने अभ्यास केला आणि 12व्या शतकात काश्मीरच्या इतिहासावर आधारित राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला। त्यानंतर भारतात मध्ययुगीन काळात मुस्लिम राज्यकर्ते होते। त्या इतिहासकारांमध्ये झियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होऊन गेला। त्याच्या इतिहास लेखनाचं वैशिष्ट्य असं की त्याने केवळ राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचं आणि त्यांनी केलेल्या कल्याणाचं वर्णन केलं नाही, तर त्याबरोबरच त्या राजांचे दोष, त्यांनी केलेल्या चुका ह्याचं वर्णन देखील केलं। तसंच त्या संबंधित काळामध्ये ज्या विद्वान व्यक्ती होऊन गेल्या, अभ्यासक, साहित्यिक किंवा संत होते, त्यांचाही सांस्कृतिक जीवनामध्ये प्रभाव आहे हे बर्नीच्या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाला त्यामुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली। मुघल बादशहांच्या काळात इतिहास लेखनात झालेला बदल म्हणजे
राजांच्या वर्णनात त्यांच्या स्तुतीबरोबरच त्यांचं वर्णन करणारे समर्पक असे पद्य उतारे आणि सुंदर चित्र यांचा वापर होऊ लागला. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचं आत्मचरित्र तुझुक ई बाबरी, त्यामध्ये त्याने त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने केलेली आहेत. तसंच अबुल फजल याने अकबरनामा हा ग्रंथ लिहिला आणि तो लिहत असताना त्याने अवलंबलेली जी संशोधन पद्धती होती ती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. पूर्वग्रहविरहित म्हणजे अगोदरपासून एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या घटनेविषयी कोणताही ग्रह कोणतंही मत मनात न ठेवता केलेलं लेखन. आणि वास्तववादी म्हणजे वास्तवाला तत्कालीन त्या काळच्या परिस्थितीला अनुसरून केलेलं लेखन. त्यानंतर ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे बखर. त्यामध्ये शूरवीरांचं गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्र याविषयीचं लेखन आपल्याला वाचायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती देणारी सभासद बखर म्हणून महत्त्वाची आहे. तसंच पानिपतच्या लढाईचं वर्णन भाऊसाहेबांची बखर यामध्ये आपल्याला वाचायला मिळते. होळकरांची कैफियत या बखरीतून आपल्याला होळकरांचे घराणे आणि त्यांचं योगदान इतिहासामधलं त्यांनी केलेली कामगिरी ही आपल्याला समजते. बखरींचे अनेक प्रकार आहेत, चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर. आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहासकाळ. 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. पुरातत्वाचा अर्थ पुरातन तत्व अर्थात प्राचीन तत्व. मग हे तत्व काही केवळ मानवी प्रजातीचंच नव्हे तर प्राणी वनस्पती यासारख्या सजीवांपासून तर पूर्वीच्या काळी वापरली जाणारी नाणी भांडी अशा निर्जीव गोष्टी, त्या काळचे राजे राजवाडे, त्यावेळची कला संस्कृती साहित्य यांचं संशोधन म्हणजेच पुरातत्व संशोधन असे म्हणता येईल. या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचं उत्खनन केलं गेलं. त्यानंतर जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. बघा, भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केलेलं आहे. त्यांची नावं तुमच्यासमोर आहेत, मी त्यांचं वाचन करते. जेम्स मिल, त्यांनी लिहिलेला ग्रंथ द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया 1817 साली. माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन, द हिस्ट्री ऑफ इंडिया 1841. जेम्स ग्रँट डफ, अ हिस्ट्री ऑफ द मराठाज. अशा प्रकारे या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केलं. परंतु या सर्व ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव दिसतो. म्हणजेच काय, तर त्यांचा स्वार्थ दिसतो, त्यांची पूर्वग्रहदूषित दृष्टी आणि भारतीयांना कमी लेखण्याची त्यांची नेहमीची प्रवृत्ती दिसून येते. या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि वी का राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिल्या. भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली. आपण 3 तात्विक प्रणालींचा अभ्यास करणार आहोत, वसाहतवादी इतिहास लेखन, प्राच्यवादी इतिहास लेखन आणि राष्ट्रवादी इतिहास लेखन. प्रथम जाणून घेऊया वसाहतवादी कोण. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच या सत्ता ज्यांनी भारत, श्रीलंका, आफ्रिकेतील काही राष्ट्रांवर आपली जुलमी सत्ता प्रस्थापित केली होती, या जुलमी सत्तांना वसाहतवादी असे म्हणतात.
आणि तुम्हाला माहीत आहे भारत ही ब्रिटिशांची वसाहत होती. भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे या पूर्वग्रहाचं प्रतिबिंब या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेल्या इतिहास लेखनात स्पष्टपणे उमटलेले दिसते. 1922 ते 1937 दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड म्हणजे या वसाहतवादी इतिहास लेखनाचं ठळक उदाहरण आहे. पुढे जाऊया प्राच्यवादी इतिहास लेखनाकडे. परत एकदा भूगोलाकडे वळूया. बघा, पृथ्वीचे उभे 2 गोलार्ध आहेत, पश्चिम व पूर्व. युरोप खंड पश्चिमेकडे आहे आणि आशिया पूर्वेकडे आहे. पूर्वेकडील देश आणि त्यांच्या संस्कृती यांच्याबद्दल कुतूहल, आदर, कौतुक असलेले युरोपमधील जे अभ्यासक होते त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते. म्हणजे पूर्वेकडच्या देशांविषयी ज्यांना कुतूहल वाटत होतं असे पश्चिमेकडचे अभ्यासक त्यांना प्राच्यवादी म्हटलं जातं. संस्कृत ही भारतीय भाषा आहे, परंतु या भाषेचा उगम प्राचीन इंडो युरोपीय भाषेमधून झाला असावा असे प्राच्यवाद्यांना वाटत असे. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्माचा अभ्यास केला. 1784 सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. तसेच दुसरे प्राच्यवादी अभ्यासक होते जर्मनीमधले फ्रेडरिक मॅक्समुलर. संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता. त्याने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला आणि द सेक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. त्याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद केला होता. भारतीय संस्कृती, भारताची समृद्धी म्हणजे ऋग्वेद. या ऋग्वेदाचं महत्त्व त्यांना त्यावेळेला समजलेलं होतं. पुढे आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. बघा, भारतात इंग्रजांनी राज्य केलं आणि त्यावेळेला त्यांनी इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू केली. त्यातील धोक्याचा विचार मात्र त्यावेळी इंग्रजांच्या डोक्यात आला नाही. आणि अशावेळी जे भारतीय इतिहासकार इंग्रजी शिक्षण घेऊन तयार झाले होते त्यांच्या इतिहास लेखनात भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान दिसून येतो. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळालेली आहे. तसेच महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधाकुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे उदाहरणादाखल देता येतील. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड ज्यांनी संपादित केले ते मराठी इतिहासकार म्हणजे वी का राजवाडे. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा त्यांनी पुरस्कार केला. त्यांचं मत असं होतं की इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचं सर्वांगीण समग्र जीवनदर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तास्तरासाठी कट कारस्थाने आणि युद्धे म्हणजेच इतिहास नव्हे. क्रांतिकारकांचे शिरोमणी स्वातंत्र्यवीर सावरकर, विनायक दामोदर सावरकर. राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या त्यांच्या पुस्तकाचं विशेष महत्त्व आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणत्या प्रकारचं इतिहास लेखन झालं ते आता आपण पाहूया. बघा, इतिहास म्हणजे केवळ राजघराण्यांच्या कहाण्या नव्हे तर समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी आणि सांस्कृतिक पैलू
यांचा इतिहास अभ्यासण्याची आवश्यकता त्यावेळी विचारवंतांना वाटू लागली आणि त्या विचारानेच तीन नवे वैचारिक प्रवाह समोर आले, मार्क्सवादी इतिहास, वंचितांचा इतिहास सबॉल्टन आणि स्त्रीवादी इतिहास. प्रथम मार्क्सवादी इतिहास. आपण पहिल्या प्रकरणामध्ये शिकलो, समाजातील सर्व घटकांना उत्पादन साधने समप्रमाणात उपलब्ध झाली नाहीत तर वर्गसंघर्ष निर्माण होतो, ही मार्क्सवादी विचारसरणी आहे. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचं विश्लेषण करणं हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचं महत्त्वाचं सूत्र होतं. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचं योगदान महत्त्वाचं आहे. प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेवरी हे पुस्तक डांगे यांनी लिहिलेलं आहे. पुढचा विचार प्रवाह आहे सबॉल्टन इतिहास, म्हणजे वंचितांचा इतिहास. समाजाच्या तळाशी असलेले सर्वसामान्य लोक यांच्यापासून इतिहास लेखनाची सुरुवात व्हायला हवी असा विचार अँटोनिओ ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञांनी मांडला. भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार आपल्याला ठाऊक असलेले महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून दिसतो. गुलामगिरी हे महात्मा फुले यांचं पुस्तक, त्यात त्यांनी स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे लक्ष वेधलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित वर्गाला केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केलं आहे. त्यांनी केलेल्या लेखनापैकी हू वर द शूद्रास आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ वंचिताच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येतात. तिसरा विचार आहे स्त्रीवादी इतिहासाचा, परंतु तो थोडा दुर्लक्षित राहिला होता कारण आतापर्यंत या पाठात जो अभ्यास आपण केला त्यामध्ये सगळे पुरुष अभ्यासक कार्यरत होते, त्यामुळे स्त्रियांविषयीचं स्त्रियांचं स्थान आणि इतिहास लेखनामध्ये त्यांचं कर्तृत्व यावर प्रकाश टाकणं हे एक मोठं आव्हान होतं. 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचं नाव सगळ्यात पुढे आहे. 1882 प्रसिद्ध झालेलं स्त्री पुरुष तुलना हे त्यांचं पुस्तक भारतातील पहिलं स्त्रीवादी लेखन समजलं जातं. त्यानंतर 1888 पंडिता रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झालं. अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा उल्लेख करता येईल. त्यात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांच्या जीवनावरील निबंध आहेत. महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात देखील लेखन केलं गेलं. शर्मिला रेगे यांचं लेखन त्यात महत्त्वाचं आहे. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधाचे संकलन आहे. आता ह्या सर्व विचारवंतांनी, इतिहासकारांनी विशिष्ट अशा विचारप्रणालीचा आश्रय घेतला, परंतु असं न करता ज्यांनी इतिहास लिहिला आहे त्यामध्ये आहेत सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार गो स सर देसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर. आणि आता अलीकडच्या काळात यदी फडके आणि रामचंद्र गुहा यांनी इतिहास लेखनात फार महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळींचा खूप प्रभाव होता. त्यांच्या बरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली दिसते. इथे आपलं हे प्रकरण संपलेलं आहे. या पाठाखाली जो स्वाध्याय दिला आहे त्याची उत्तरं तुम्ही पाठ वाचायचं आहे आणि मग लिहून काढायची आहे, ज्यामुळे तुमचा लेखनाचा सराव होईल. धन्यवाद.